निर्भीड निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन नमस्कार मी विजय ठोंबरे आपण पाहताय वज्रधारी न्यूज गारपिटीने शेतकऱ्यांचे कोठ्यावधीचे नुकसान शेतकरी पुरता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं विचारायचं कोणाला अशी एक म्हण आहे नेमकी अशीच अवस्था आज कुर्ली घाडगेवाडी परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास झालेल्या जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे कोठ्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे खानापूर तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे एकट्या कुर्ली गावातच कोठ्यावधीचे नुकसान झाले आहे लॉकडाऊनच्या तडक्याने जबरदस्त फटका बसलेल्या शेतकऱ्यास आजच्या गारपिटीने आणि वादळी पावसाने जाम झोडपला आहे टॉमॅटो ढबू द्राक्षबाग कलिंगड मका आदी पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे तोड आलेले नवीन लागण केलेले टॉमॅटोचे प्लॉट ढबूचे प्लॉट मका द्राक्षबाग पूर्णत उद्ध्वस्त झालेले आहेत सततच्या संकटाने शेतकरी पुरता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे गारपीट आणि वादळी पावसाचा जोरदार फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वज्रधारीच्या टीमने त्यांची कैफियत जाणून घेतली चला तर पाहूयात आजच्या गारपिटीने शेतकऱ्यांची अवस्था काय झाली आहे आज सकाळी झालेल्या गारपीट पावसानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयेचं नुकसान झालं आहे खानापूर तालुक्यातील कुर्ली या गावात आपण आलो आहे इथं टॉमॅटोचं प्लॉट आहे अक्षरशः टॉमॅटोचा स सडा पडला आहे झाडावरचे टॉमॅटो तुटून त्या पावसानं आणि गारपिटीनं मधल्या भागात टोमॅटोचा सडा पडला आहे एक एक टॉमॅटो भेटतं त्या गारपिटीनं फुटलं आहे तर हे सगळं चित्र बघताना असं वाटतं की शेतकऱ्याचंच नशीब फुटलं आहे गेल्या दोन महिन्यात लॉकडाऊनच्या आणि कोरोनाच्या संकटानं शेतकरी अजून सावरला नाही निसर्गाचं येणारं प्रत्येक संकट हे आणि प्रत्येक संकटाची कुऱ्हाड ही शेतकऱ्याच्या मानेवर पडते गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयेचं नुकसान झालं कोरोनाच्या कालखंडात लॉकडाऊनमुळं शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आता कुठंतरी शेतकऱ्यांनी काय अपेक्षेनं टॉमॅटो लावला नवीन पीक लावलं उत्पादन घ्यायच्या अपेक्षेनं काय तरी तो धडपडतोय तो धडपडतोय सावरायला बघतोय उठून उभं राहायला बघतोय पण अशा काळात नवीन संकट त्याच्या मानगुटीवर कोसळत आहे आणि तो परत उद्ध्वस्त होतोय आज सकाळी साडे दहा वाजता साधारण एक तास ते दीड तास प्रचंड मोठा गारपिटीचा जा पाऊस झाला आणि इथला शेतकरी पुरेपूर झोपला उद्ध्वस्त झाला आज आपण कुर्लीगावातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत दुखणं काय आहेत हे बघूया आपण तुमचा किती टॉमॅटोचं प्लॉट आहे नुकसान किती झालं आणि काय झालं जरा सांगा आम्हाला माझा हे दीड एकराचा टॅमॅटोचा प्लॉट आहे ह्या दीड एकरामध्ये माझं नुकसान जवळजवळ तीन ते साडेतीन लाखाचं नुकसान झालेलं ला आहे खर्च ती ते, तीन साडेतीन लाख रुपये खर्च केलेला होता आता ह्यातून एकही रुपये मला मिळू शकत नाही तुम्ही पण आणि शेजारी लागूनच एक दीड एकराचा प्लॉट आहे त्यामध्ये आता सध्या दोन लाख रुपये खर्च केलेला आहे आणि त्याचं पण आता सर्व पानं शेंड सगळे निघून पडलेले आहेत फक्त नुसतं खोड राहिलेलं आहे त्यातनं सुद्धा एक रुपये महिन्याची अपेक्षा नाही आता हे सगळा पैसा तुम्ही उभा कसा केला कुठला बँकेतर्फे बँकेचं कर्ज घेऊन पैसा उभा तयार केला किती कर्ज घेतला बँकेचं युनियन बँकेकडून अकाउंट आपण तीन लाख रुपये प्रत्येक खातेदारांच्या नावाने घेतलेलं आहे असं प्रत्येक खातेदार आहे त्या पद्धतीनं घराले प्रत्येकाच्या नावावरती कर्ज काढून शेतीसाठी वापरतो किती कर्ज आहे आता माझ्या नावावरती वैयक्तिक तीन लाख रुपये कर्ज आहे घरातल्या सदस्यां घरातल्या सदस्यांनी प्रत्येकाने तीन लाख रुपये चार लाख रुपये अशा पद्धतीने कर्ज काढलेलं आहे यातनं तुम्हाला उत्पन्नाची काय अपेक्षा होती आता उत्पादन मिळू शक ह्यातनं उत्पादन आपल्याने मिळालं असतं हाही कर्ज मी फेडू शकलो असतो चार रुपये मिळू शकले असते पण ते आता महिन्याची आशाच मावळले आहे तुमचा कर्जाचा टोटल आकडा किती आता या सगळ्या आता हे कर्जाचा आकडा काल पंधरा ते सोळा लाख रुपये कर्ज आहे शेतीवरचं आता हे कसं फेडायचं काय करायचं हे अडचणीचा विषय आहे कोरोनामुळे द्राक्ष बागेचं पण हाल झालं द्राक्ष बागेचं पण द्राक्षबाग चार एकर द्राक्ष बाग आहे चार एकर द्राक्ष बाग आहे तिच्या सुद्धा नुसत्या फक्त काड्या राहिलेत पानं सर्व पडलेले आहेत काडीला जखमा झालेला आहे त्याचं आता फुडलं वर्ष कसं काढायचं काय आता गेलं वर्ष तसंच कोरोनानं गेलं आता हे फुडलं वर्ष कसं काढायचं अडचणीचा विषय बागेस पण नुकसान मोठं झालं हो मोठं नुकसान झालेलं आहे काय अपेक्षित आता, एका एक कमें कमें आता था था ते एका एकरामधून कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये आपले वर्षाकाठी शिल्लक राहतात पण ते आता मेन नाही आता गॅस खर्च केला तो ह्यांदा फुकटच गेला यावर्षीचं उत्पन्न लो मिळू शकत नाही ना ना मिळू शकत नाही मिळू शकत गारा आणि पाऊस वारं झाडाची पडजवड हे आता दोन अडीच एकर क्षेत्र केलं मी सगळं चक्का चोर झालेला आहे मक्याचं पीक घेतलं त्यात ऊस पण आहे आणि आता पूर्ण सोपडा साफ झालेला आहे आणि <coughs> एक आशा होती आता ही कोरोनाचं सावट आहे परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आणि पुढची एक आशा म्हणून म्हटलं काहीतरी करावं आपण पोटासाठी शुटकारणा मका केली होती तर, के तर सगळंच बा लेवल लागले काय निसर्गाचा पुढं आपण काय करू शकत नाही तरीसुद्धा आता शासनालाही आपण काय बोलू शकत नाही कसं आहे शासना बोज आहे अडचणी आहेत पण आता हे सण केलंच पाहिजे शासनाकडून काय अपेक्षा आहेत का आता काय शासना जर ते जोराच मोकळे तर काय करणार आपण आणि अपेक्षा काय बांधू शकतो आपण आता स्वसाने म्या ऐंशी नव्वद हजार रुपये काढल्या ही कुठंतरी आपली लेवल लागेल म्हणून पण ती पण सुपडा साफ झाले सगळं काय करणार दोन अडीच एकर क्षेत्र आपलं तेवढंच आहे तेवढं ते चाललं होतं आणि बऱ्यापैकी अशा आपली टेंबूची मेहरबानी आम्हाला एक कुठेतरी मार्ग भेटला होता जगायचा त्याचा पण चक्काचूर करून टाकला निसर्गानं मी विठ्ठल पिसळ कुर्ली आज झालेल्या वादळी पावसाने गारामो द्राक्षबागेचं इतकं नुकसान झालं इथं देशोबाच्या बाहेर झालेलं इथं नुकसान येतं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता इथं ह्या द्राक्षबाग आज मॅचर व्हायला काढायला सगळ्या काड्यांचं हे नुकसान झाले सगळ्या याला पान राहिलेलं नाही काडीला ह्याचं भविष्यात आता ह्या काड्याला परत छटवून सुद्धा माल येणार नाही आणि असं हाय असं ठेवायला सुद्धा काही अवस्था नाही त्याच्यामध्ये काय तुमचं किती बाग आहे आता बाजे द्राक्षबाग चार एकर द्राक्षबाग आहे अंदाजे चार चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालं आता काडे तयार करणं किंवा सगळं आता पूर्ण काडीचं काम होत आलं त्याची आता ह्यामध्ये काडे पिकाची पद्धत आता चालू असते ह्याच्यामध्ये कर्ज काढले काय हा बँकेचे कर्ज काढले आहेत किती आहे तुमचं कर्ज बँकेचं तीन चार लाख रुपये कर्ज आहे मागल्या पूर्ण वर्ष ह्याच्यामध्ये मागल्या फळाच्या वेळेला पण पावसात सापडलं त्यावेळेलाही पावसामुळं नुकसान झालं तिथं आता ह्या वेळेला पुन्हा पहिल्या ताकदीनं चालू केलं तर कसं तरी होईल त्यामध्ये हे आताही गारपेटीनं नुकसान परत करून ठेवलं आता ह्याच्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात तुमच्या बागाचं काय काय असतं लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यावेळेला माल घालवायला लागली त्यावेळेस लॉकडाऊन चालू झालं त्यामुळे माल लागदी म्हणजे मातीमूल भावानंच विकला आहे सगळा त्यामुळे आता पुढं आता उभा राहायला बँका आता काय कर्ज पहिलं कर्ज काय फेडू शकलं नाही बँकेचं त्यामुळे आता बँक काय परत कर्ज देत नाहीत आणि आता ह्याच्यामधून कसं उभं राहायचं काय हे आता बघा शासनाने ह्याच्यामध्ये जर थोडं लक्ष घालून थोडं बघावं शेतकऱ्यांच्याकडं आणि शेतकरी जगला तर सगळं आहे माझं नाव दोनराम पाटील गावकुर्ली नाजूक परिस्थितीनं आम्ही खाम टामाटा लावतो आणि तो एकरी कमीत कमी दीड लाख रुपये खर्च येतो आणि प्लाट आता चालू व्हायच्या जे आला आणि सकाळी सव्वा दहा वाजता गारपीट अशी आली की टमाटाच्या पुऱ्या चिंध्या झाल्या आणि इतकं मोठं संकट आलं आहे की आता काय करा जेवण जगणं म्हणजे फार मुश्किल असले आहे तरी शासनाला एक आमची विनंती आहे आज दोन वर्ष झालं आम्ही असंच टमाटा लावणे दर नाही आता मिळेल मग मिळेल असं करत कर करत औषधाच्या उधारी खाताच्या उधारी बँकेचे कर्ज ह्याच्या माध्यमातून फार संकटात आहे म्हणजे जीवनात जी हे करा गेलं तरी काय आपत्ती येत राहत्या आणि आज सकाळी सव्वा दहा वाजता गारपीट आली गारपीटनं पुरा टमाटा होलं पडून सडून गेला आता ह्याच्यात काय तोड नेतपट पण राहिलं नाही तरी शासनाला परत एकदा माझी हा हात जोडून विनंती आहे की गंभीर्यानं लक्ष देऊन आम्हाला जेवढी होता होईल तेवढी मदत करावी एवढीच विनंती आहे माझं नाव प्रकाश हनुमंत जाधव गावकुर्ली मी आता शे शेती व्यवसायाकडे खूप सगळा उदरनिर्वाह शेती व्यवसाय माझा आहे मी आता या शेतात कलिंगडी लावली ते अडीच एकर कलिंगड आहे आणि त्याचा खर्च साधारणतर तीन एक लाख रुपये झालेला आहे आता सकाळी साडे दहा वाजता अचानक पाऊस आल्यामुळं माझं भरपूर नुकसान झालेलं आहे ते आठ दिवसात माल काढायला आलेला होता तरी आता याच्यावर असं बोट दावल्यानंतर त्यातून क्रॅकिंग होऊन पाणी बाहेर येते तरी याचा शासनाने विचार करावा ही माझी विनंती आहे मी सर्वित पिसाळ कुर्ली सकाळी साडे दहाच्या सुमारास इतका मोठा पाऊस झाला गारांच्या मोठा एवढा पाऊस झाला की अक्षरशः गारांमुळे आमच्या जनावरांच्या दुखापत झालेली आहे तुम्ही पाठीमाग बघू शकताय इतक्या जखमा आहेत की सकाळी डॉक्टरांना बोलवून आम्ही त्यांच्या उपचार करून आता थोडं हे आहेत जनावरं निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज धन्यवाद कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉन मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाब अनेक डिशेस उपलब्ध आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा